प्रशिक्षित तो बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारेश क्रिया या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्हमध्ये आपल्याला संपूर्ण आयएमपी रिव्हिजन, ज्यामध्ये तुम्हाला ज्या प्रश्नांची अडचण भरपूर प्रमाणामध्ये येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल कमेंट्स केलेलं होतं की सर, न्यूज रायटिंग असेल किंवा रिपोर्ट रायटिंग असेल ही नक्की कशी लिहायची ते आपल्याला आज पाहायचं. त्याच पद्धतीने राईम वर्ड्स वरती त्याची अरेंजमेंट नक्की कशी करायची असते याच्यावरती मला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय. त्याच पद्धतीने तुम्हाला कालपर्यंत मी 3 प्रश्नपत्रिका ज्या खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये असणारं जे संपूर्ण ग्रामर आहे त्या ग्रामरचा सराव आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ग्रामरचा कोणताही प्रश्न आला तरीही तो लिहिता येईल. त्याच पद्धतीने रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कोणता प्रश्न सोडवायचा आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी 100% सांगणार आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट्स केलेले आहे, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रेझेंट आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. बाबा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की प्रत्येक पेपरला आपण लाईव्ह घेतोय. मागील मराठीच्या पेपरला देखील आपण पेपरच्या दिवशी सकाळी 5:30 लाईव्ह घेतलेलं होतं. प्रत्येक पेपरला आपलं सकाळचं लाईव्ह हे कंटिन्यू असेल, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा आपलं लाईव्ह असतं आणि तुम्हाला संपूर्ण विषयांचे आयएमपी प्रश्न मी स्वतः तुम्हाला उपलब्ध करून देतो. ते चांगल्या पद्धतीने फेस करा, त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने नक्कीच करा, तुम्हाला चांगले गुण हे नक्कीच मिळतील. जे लाईफ मध्ये बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड, थँक्यू सो मच बाळा, थँक्यू सो मच. आता वेळ न घालता डायरेक्टली आपल्या पॉइंटला स्टार्ट करतोय. आपला जो महत्वाचा पॉइंट होता जो की आपल्याला रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलं सेमी मिडियमचे विद्यार्थी असतील किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील, तर अशा विद्यार्थ्यांना शेवटचा क्वेश्चन नंबर 7 हा जर पाहिला तर हा रिपोर्ट रायटिंग असेल किंवा न्यूज रायटिंग वरती असं लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी सर प्लीज ग्रामर घ्या ना, हो नक्कीच मला. काल आपण महत्वाचं ग्रामर घेतलंय, आज सुद्धा ग्रामर घेतोय. फक्त मला हा एक महत्वाचा काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी कालच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स केलेली होती की सर न्यूज रायटिंग नक्की कसं करायचं, कसं घ्यायचंय, एवढा भाग मला घेऊ द्या. त्यानंतर मी तुम्हाला ग्रामरचा संपूर्ण टोटल भाग 2 प्रश्नपत्रिका तुमच्या समोर या ठिकाणी मी महत्वाचं ग्रामर जे आहे जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही ते संपूर्ण घेतोय. का आपण इक्वेशन टॅग असेल त्याच पद्धतीने आपण इतर जे ग्रामर होतं, जे महत्वाचं ग्रामर होतं, चेंज द व्हॉइस असेल, हे कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले, आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा ते अभ्यासणार आहोत. आता आजचा जो भाग आहे आपल्याकडे तो भाग नक्की कशा पद्धतीचा आहे. आपल्याकडे इक्वेशन पेपर सुद्धा उपलब्ध आहे जो तुम्हाला ऑलरेडी मी सेंड केलाय, बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आता रायटिंग स्किल मध्ये नक्की काय करायचं असतं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 7, हा क्वेश्चन नंबर 7 हा त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो. या क्वेश्चन नंबर 7 मध्ये जर तुम्ही पाहिलं, क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला A1 and A2 असे 5 गुणांचे प्रश्न असतात. आता हा जो A2 असतो ना, A2 हा A2 म्हणजे तुमचा रिपोर्ट रायटिंग असतो, लक्षात घ्या. सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थी आहेत, गुड मॉर्निंग सर, सगळ्यांना शुभ सकाळ आहे. बाबांनो सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा, तुमचा एक लाईक मला खूप महत्वाचा असतो, जो फीडबॅक देत असतो आपल्या लेक्चर संदर्भातलं, त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका. बरेच विद्यार्थी अगदी एवढ्या सकाळी पहाटे उठून लेक्चर जॉईन करतात, अभिनंदन आहे. पहा सगळ्यात महत्वाचं रिपोर्ट लिहिताना सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुम्हाला टायटल लिहायचं, सर्वात टायटल लिहायला विसरायचं नाही. टायटल असेल किंवा हेडलाईन म्हणतो आपण त्याला, हेडलाईनला तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1 असणार आहे. किती आहे? 1 असणार आहे. त्यानंतर दुसरा भाग जर पाहिला, लॉजिकल सिक्वेन्स म्हणतो आपण त्याला, तुम्ही जे लिहिणार आहे त्याला लॉजिकल तुम्हाला सिक्वेन्स द्यायचा असतो. पहा लक्षात घ्या, लॉजिकल सिक्वेन्स द्यायचा आहे. टायटल, हेडलाईन आणि अजून एक तुम्हाला ती लाईन असेल ती म्हणजे डेट लाईन म्हणतो आपण त्याला. डेट लाईन, डेट टाकायला विसरायचं नाही. पहा म्हणजे तुम्हाला मार्किंग स्कीम कशी आहे ती पहिले समजून घ्या. तुम्ही त्या ठिकाणी जर न्यूज लिहिताय तर न्यूज मध्ये सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे, त्या ठिकाणी टायटल तुम्हाला द्यायचे. टायटल दिल्यावरती म्हणजे काहीतरी टायटल द्यायला पाहिजे. टायटल दिल्यावरती तुम्हाला हेडलाईन द्यायची असते, हेडलाईन असणार आहे. त्यानंतर डेट लाईन असणार आहे. म्हणजे तुम्हाला कसं सांगायचं म्हटलं
तरी ते तुम्हाला बऱ्याचदा तुम्हाला दिले पाहिजे जसं की 40 चाइल्ड लेबर्स वी आर रेस्क्यू फ्रॉम द फायरवर्क फॅक्टरी आणि तुम्हाला काय करायचं ही न्यूज कोणी दिलेली आहे हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मेंशन करायचं असतं ओके बाळांनो ज्यांना क्लियर दिसत नाही त्यांना माझी एक विनंती असेल मोबाईल वरती क्लिक केल्यावरती शेजारी असणारे तीन डॉट वरती क्लिक करा क्वालिटी वरती जावा बाळांनो प्लीज त्यानंतर इथे ऍडव्हान्स वरती जावा 720 क्वालिटी जेव्हा तुम्हाला क्लिअर दिसेल क्लिअर दिसण्यासाठी ब्राईटनेस थोडासा वाढवा म्हणजे 100% दिसेल बाळा इफेक्ट्स गुड नावाचा विद्यार्थी आहे सर चालू करा हो चालू झालेलं आहे बाळा ते सांगतो तुम्हाला ओके त्याच्यामुळे व्यवस्थितपणे क्लिअर दिसण्यासाठी तुम्हाला ते पाहिजे आता मला क्लिअर दिसते पहा क्लिअर दिसते ओके हे तुम्हाला हे सिक्वेन्स आता दुसरा जो म्हणतो लॉजिकल सिक्वेन्स ऑर इव्हेंट म्हणतो दुसरा जो भाग असतो लॉजिकल सिक्वेन्स जो की तुमचा महत्त्वाचा भाग असतो याला असतात दोन मार्क्स आहे त्यानंतर दुसरा पाहिजे तर की अप्रोप्रिएट ग्रामर ग्रामरचा यूज करण्यासाठी पहा तुम्ही ग्रामर व्यवस्थित वाचताय का हे ग्रामर वाचण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एकूण जर विचार केला तर एकूण तुम्हाला त्या ठिकाणी एक मार्क्स असणार आहे किती आहे एक मार्क्स असणार आहे आणि लास्ट जो भाग असणार आहे तो म्हणजे प्रॉपर कंक्लुजन अँड लेआउट असं म्हणतो पहा प्रॉपर कंक्लुजन असं म्हणतो प्रॉपर कंक्लुजन त्यालाच आपण लेआउट असं म्हणतो काय म्हणतो लेआउट असं म्हणतो प्रॉपर कंक्लुजनला तुम्हाला या ठिकाणी एक मार्क म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला लिहायचं हे लिहायचं कसं हे तुम्हाला सांगतो पहा आता याच्यामध्ये काय करायचं असतं पहिले तुम्हाला ते समजून सांगतो मग आपण आपल्या प्रश्नपत्रिकांना सुरुवात करूया आज मी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका दोन सोडून घेतोय काल आपण एक प्रश्नपत्रिका कालच्या लेक्चरमध्ये पाहिली आज आपण दोन प्रश्नपत्रिकेमधलं महत्त्वाचं ग्रामर आज अभ्यासतोय जेणेकरून तुम्हाला ग्रामरमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजेत आजच्या पेपरमध्ये बाळांनो तुम्हाला ग्रामर फक्त ग्रामर व्यवस्थित करून जा बाकीचा भाग हा तुमचा लॉजिकल भाग असणार आहे कालचं मी तुम्हाला असं कालचं मी सांगितलं होतं की सुरुवातीला जो 8 मार्कांचा तुमचा प्रश्न असतो तो 8 मार्कांचा प्रश्न कसा सोडवायचा हे कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं काल रात्री 8:30 लेक्चरमध्ये ते एकदा पहा प्लीज कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर असेल त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी मिसिंग जो शब्द एखादा लेटर दिलेला असेल ते मिस झाले लेटर ते लिहायचं असतं सफिक्स असेल प्रिफिक्स असेल समजा केअर असेल तर केअरफुली असणार आहे म्हणजे किंवा केअरलेस असेल किंवा इतर काही जे असणार आहे ते तुम्हाला लिहायचं असतं अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला वापरता आले पाहिजे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या खूप महत्वाचा आणि सोपा भाग आहे सर न्यूज रिपोर्ट घ्या आता हे न्यूज रिपोर्ट चालले बा न्यूज रायटिंग चाललेलं आहे हे लक्षात घ्या इंग्रजी पेपर कसा आहे सर लेटर वेटिंग कशी लिहायची सर न्यूज कशी लिहायची ते शिकवा सर तुम्ही आयफोन वापरता का हो बाळा पाहूया आता पुढे काय दिलं ते पाहूया पुढे तुम्हाला तुमच्या आता कमेंट्स मी थोडे काय पाहत नाही असं आता मी तुम्हाला न्यूज बरेचसे विद्यार्थ्यांची मागणी होती की सर न्यूज कशी लिहायची तर न्यूज समजा एक सिद्धांत भरपूर न्यूज आहेत आपल्याला एक साधी सिंपल न्यूज घेऊन तुम्हाला दाखवतो मी समजा रिपब्लिक डे ऍट दी इंटरनॅशनल स्कूल म्हणूया हा आता याचा रिपोर्ट कसा लिहायचा आहे तुम्हाला हेडलाईन लिहायची आहे इतरच्या गोष्टी आता त्या इथे पाहूया आपण इथे पाहूया इथे त्यात तुम्हाला मी पहा इथे घेताना काय घ्यायचं पाहतो तुम्हाला रिपब्लिक डे ऍट स्कूल हा रिपब्लिक डे असू शकतो तुम्हाला रिपब्लिक डे ऍट स्कूल म्हणूया शाळेमध्ये असणार रिपब्लिक डे याच्यावरती न्यूज करायची मग न्यूज करताना काय करणार तुम्ही याला हेडिंग देणार हेडिंग कसं देणार पहा हेच हेडिंग तुम्हाला वापरायचे ह्या हेडिंगला तुम्हाला गुण आहे बाळांनो एक मार्क असतो हे लिहिल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी पहा समजा डेट लिहायची ही न्यूज कोण दिली सचिन कोकणे म्हणजे मी न्यूज दिलेली माझं नाव टाकलं सचिन कोकणे पहा ही न्यूज मी देतोय मी न्यूज दिली माझं नाव टाकलं त्यानंतर इथे टाकायचं मी कुठे राहतो पुण्यामध्ये राहतो म्हणून मी टाकलं पुणे टाकायचं त्यानंतर आज डेट किती आहे बाळांनो आजची डेट टाका किंवा तुम्हाला वाटलं दुसरी डेट घ्यायची दुसरी घ्या मार्च 19 अशी डेट टाका ती डेट टाकल्यावरती पहा मग इथून पुढे तुमचा मॅटर चालू होतो एवढं लिहायला तुम्हाला एक गुण आहे त्यानंतर तुम्हाला लॉजिकल थिंकिंग दिले पाहिजे तुम्हाला हे लॉजिकल थिंकिंग
जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्हाला वापरायचा आहे. याच्यामध्ये काय करायचं असतं की अशा अशा तारखेला आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी रिपब्लिक डे साजरा केला जातो. द रिपब्लिक डे सेलिब्रेशन इन आवर स्कूल ऑन आता रिपब्लिक डे जर पाहिलं तर तुम्हाला इथे देताना आपण मार्च 19 म्हणतोय, परंतु आपल्याला डेट किती घ्यावी लागेल. आता ही न्यूज जर आपण रिपब्लिक डेची जर असेल इथे पाहा, एक लक्षात घ्या तुम्हाला रिपब्लिक डे किती असतो 26 जानेवारी म्हणतो. मग इथे लिहिताना तुम्हाला साधारण डेट जर पाहिली तर जानेवारी साधारण 28 जानेवारी जर घेतलं चालेल चालेल, किंवा 27 जानेवारी म्हणूया, जानेवारी 27 म्हणूया. कारण की दुसऱ्या दिवशी न्यूज येते, दुसऱ्या दिवशी त्या न्यूज पेपर मध्ये, पण दुसऱ्या दिवशी न्यूज पेपर आय थिंक 26 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी न्यूज पेपर सध्या नसतो, हे तुम्हाला माहिती असेल. 28 जानेवारी हे बऱ्याच माहिती नसेल की 26 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी न्यूज पेपर नसतो, त्यानंतर 28 जानेवारीला न्यूज पेपर असतो, हे लक्षात घ्यायचं. कारण काय की दुसऱ्या दिवशी सुट्टी दिलेली आहे न्यूज वाल्यांना, आणि त्या न्यूज पेपर मध्ये हा सुद्धा थोडाच महत्वाचा भाग आहे. 100 views 100 likes प्लीज असं एक दिलं. सर स्क्रीन नाही सर, प्लीज प्लीज काय कर, मोबाईलवरती क्लिक केल्यावरती शेजारी असणाऱ्या या तीन डॉटवरती क्लिक कर, इथे तीन डॉटवरती क्लिक कर आणि खाली तुम्हाला क्वालिटीवरती जायचे, ॲडव्हान्सवरती जायचे, 720 एवढी क्वालिटी म्हणायची. एक विद्यार्थी काहीतरी म्हणतोय की मला इंग्लिश जमत नाही, मराठी सांगा. अरे मराठीतच सांगते बाळा, सर लेटर रायटिंग कसं काय करायचं सांगा ना प्लीज. बाळा कालचं एक लेक्चर प्लीज पहा, कालच घेतले बाळा आपण संध्याकाळी लेटर कसं लिहायचं. इनफॉर्मल लेटरवरती जास्तीत जास्त तुम्ही भर द्या. तुम्हाला इनफॉर्मल लेटर जर त्या ठिकाणी विचारलं गेलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय करायचं, लॉजिकल सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला त्याचं मॅटर लिहायचं आहे की अशा अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये रिपब्लिक डे साजरा केला गेला. मग त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं, ग्रामर ग्रामर व्यवस्थितपणे वापरा. आपण ग्रामर कसं वापरायचं याच्यावरती एक व्हिडिओ केला आहे तो पहा. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रॉपर कन्क्लुजन इन आवर स्कूल एर आर प्रेझेंट ऑफ दी आवर सरपंच असेल किंवा इतर जे गावातले जे मेन व्यक्ती असतील त्या सुद्धा उपस्थित होते, हे तुम्हाला थोडक्यात शेवटी लिहायचं आहे. हे लिहायला विसरू नका, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर मला इंग्रजीच येत नाही, नो प्रॉब्लेम. मला ज्याला इंग्रजी येत नाही ना त्यांना सुद्धा आता पेपर सोपा जाईल, याचं एकमेव कारण म्हणजेच काय, कालचा जो तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न दिलाय ना तो व्यवस्थितपणे लिहा तुम्ही, त्या 8 मार्क तुमचे फिक्स झाले. अजून तुम्हाला 8 मार्क मी ग्रामरचे देतोय. आता आपण ग्रामरचं जाऊया, बरेच विद्यार्थ्यांना ग्रामर येत नाही. सर पोयम घ्या ना, अरे ठीक आहे पोयम सुद्धा आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपल्याकडे कालच्या ज्या 2 प्रश्नपत्रिका होत्या या 2 प्रश्नपत्रिकांकडे आपण जातोय. तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न जो की राईम स्कीम, तुम्हाला एक गुण कवितेचा फिक्स असतो तो कसा मिळवायचा ते सांग. राईम स्कीम दिलेली आहे आपल्या कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, खरं तर हा प्रश्न आहे राईम स्कीम म्हणतो आपण. राईम स्कीम वरती 1 मार्क तुम्हाला बिनधास लिहायचा आहे. 1 मार्क तो कसा मिळवायचा, एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. खूप पहा, समजा तुम्हाला मी शिकवतो पण काय सांगतो पहा. एक एग्जांपल एखादी पोयम आहे बाळांनो याच्यामध्ये हा राईम स्कीम काय भाग आहे, याला एकूण तुम्हाला गुण असतात 1 मार्क्स. कोणी सांगू शकतं का राईम स्कीम काय प्रकार आहे, सांगा बरं मला पाहुण्या. कोण सांगतं राईम स्कीम हा काय प्रकार आहे? सर आमच्या सरांनी सांगितलं की रिपोर्ट रायटिंग COVID-19 वर येऊ शकतो. हो चालेल मग आम्ही लिहू शकता रिपोर्ट रायटिंग COVID-19 वर. एखादा भाग जर आला तर तुम्ही बिंदास लिहू शकता. मला कोण हे लिहिता येतं, राईम स्कीम लिहिता येतं का? आता याच्यामध्ये काय असतं तुम्हाला ते सुद्धा सांगतो. रायमिंग वर्ड सगळ्यांना माहिती असेल. रायमिंग वर्ड्स मध्ये जर पाहिलं तर हाय फाय, काय आय, आर फेअर, केअर फेअर, डेअर मेअर असे शब्द असतात. पहा रायमिंग वर्ड मध्ये हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. ए ए बी बी. आता इथे काय करायचं, पहा यमक जुळणारे शब्द. आता बाळांनो लक्षात घ्या,
समजा तुम्हाला एखादी मी कविता देतोय, समजा आपण घेतलं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार घेतलं, पहा समजा इथे शब्द असे आहेत, पहा स्टार आहे, त्यानंतर शब्द आहे आर आहे, म्हणजे हा कवितेचा एंडिंगचा भाग आहे, शेवटचा भाग आहे, त्यानंतर इथे आहे हाय आहे, हाय हाय शब्द आहे, आणि शेवटी आहे स्काय शब्द. मला सांगा बरं राईमिंग स्कीम कोणती असेल. हे त्या कवितेचं कडवं आहे आणि या कडव्याचे शेवटचे चार शब्द, म्हणजे शेवटचा शब्द हा स्टार आहे, हा आर आहे, हाय आहे आणि हा साय स्काय आहे. मला सांगा बरं कविताची लयबद्धता कोण सांगतो, या ठिकाणी असणारा राईमिंग स्कीम कोणती आहे. येस बोला. ए ए ए ए हरिओमचं उत्तर चांगलं आलंय, बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेली आहेत. पहा बाळांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की त्या ठिकाणी असणारे शब्द जर एकमेकांना जुळणारे असेल आणि एका पाठोपाठ जर येत असतील तर त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी रॉंग आलेले आहेत. रॉंग आले काही हरकत नाही, बाबा तुम्ही शिकून घ्या. तुम्हाला एक मार्क हा आजचा फिक्स करायचा आहे, आजच्या पेपर मध्ये येणार, म्हणजे येणार 100% येणार. इथे पहा स्टार आ दोन शब्द एका पाठोपाठ आले, म्हणजे याला ए ए द्यावं लागेल बाळांनो. ए ए आता हाय फाय हाय आणि स्काय शब्द उच्चार सारखा आहे, म्हणून याला तुम्ही दुसरा शब्द असल्यामुळे बी बी म्हणणार, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ए ए बी बी अशा प्रकारची राईमिंग स्कीम आहे. हे तुम्हाला लिहिताना तुम्ही कॅपिटल मध्ये सुद्धा लिहू शकता, ए ए बी बी हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर माझे सर्व कवितांचे ऍप्लिकेशन पाठ आहे, खूप छान मला खूप छान. पहा आता दुसरा प्रश्न देतो तुम्हाला, पाहूया आता किती जणांना जमतो दुसरा प्रश्न घ्यायचा, पाहूया किती विद्यार्थ्यांना जमतो. समजा हे शेवटचे शब्द, शेवटचे शब्द समजा ही कविता आहे, या कवितेचे शेवटचे शब्द देतो तुम्हाला, तुम्ही मला सांगायचे राईमिंग स्कीम कोणती असणार आहे, राईमिंग स्कीम कोणती असेल. शेवटचे शब्द देतो, चला शब्द आहे हिअर डिअर पिअर स्वियर, पहा हिअर आहे, त्यानंतर पुढचं आहे डिअर आहे, त्यानंतर पुढचा शब्द आहे त्या ठिकाणी पिअर आहे, आणि शेवटचा शब्द आहे स्वियर आहे. कोण सांगतं या ठिकाणी असणारी राईमिंग स्कीम कोणती आहे, बघूया किती जणांना जमतंय. येस व्हेरी गुड, मस्केचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप सुंदर उत्तर दिलंय, येस जमतंय तुम्हाला. हा एक मार्क विद्यार्थ्यांना सोडायचा नाही, मी तुम्हाला पहा नाहीतर काय होईल, लक्षात घ्या हा मार्क सोडायचा नाही. हिअर डिअर पिअर स्वियर म्हणजे इथे ए ए ए ए हेच लिहिलं, तुम्ही कॅपिटल मध्ये सुद्धा लिहू शकता ए ए ए ए, म्हणजे ही झाली तुमची राईमिंग स्कीम झाली बाळांनो, लक्षात घ्या. हे सुद्धा तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं पाहिजे. COVID-19 मध्ये राईमिंग स्कीम मला काय करायचं, काय म्हणतोय तो रिपोर्ट प्लीज शिकवा. आता काय करायचं माहिती का, COVID-19 तुम्ही इनफॅक्ट डेट घ्या, वरती हेडिंग टाका, देअर आर 200 2000 2 लॅक असं काहीतरी टाका वरती हेडिंग, 2 लॅक्स किंवा 200 पेशंट्स आर फाउंड इन माय व्हिलेज असं एखादी हेडलाईन द्या. तुम्हाला आता विषय कोणता असणार आहे कोविड वरती तो एक असणार आहे, मग त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची डेट टाका, त्याच्यावरती काय उपाय करायचे, किती जण ऍडमिट आहेत हे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके हा फरक सर प्लीज फरक घ्या, सर ठीक आहे बाबा जन्मशक्ती निवडून घेऊ. अजून तुम्हाला काही शब्द देतो पाहूया, शेवटचं वाक्य आता शेवटचं तुम्हाला हे जमतं याचा अर्थ, हा एक मार्ग तुमचा कुठेच जाणार नाही याची मला 100% खात्री आहे. पुढचा एक देतो, चला पुढचा एक देतो पाहूया किती जणांना जमतो. समजा आहे फिअर हिअर हाय स्काय लाईन आणि फाईन, सांगा बरं बाबा कोणता आहे, कोणती स्कीम असणार राईमिंग स्कीम इथे सांगा, पटकरी सांगा कोणती राईमिंग स्कीम या ठिकाणी आहे बाबा किती जणांना जमत आहे. येस व्हेरी गुड, खूप छान खूप छान अतिशय सुंदर. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर हे सांगणं माहिती आहे, फिअर हिअर ए ए हाय स्काय बी बी लाईन फाईन सी सी
कदाचित तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे शब्द समजा समजा हा शब्द जर इथे वरती असेल समजा असा शब्द जर असेल जे बाहेर फियर हा आलेला आहे शेवटचा शब्द त्यानंतर कोणता आला आहे तुमचा हाय शब्द आलाय हाय नंतर त्या ठिकाणी आलेला आहे तुमचा हियर शब्द आलाय आणि त्यानंतर आलेला आहे तुमचा स्काय शब्द आलाय मला सांगा या ठिकाणी असणारी रायमिंग स्कीम कोणती आहे कोणी सांगू शकतं का सर पी शिकवा कोविड न्यूज ठीक आहे बाबा थोडंस थांबा कोण सांगतं काय असणार सर प्लीज ए बी सी डी असणार आहे ओके जमलंय तुम्हाला हे ए बी असणार आहे ए बी हे समजलं का सगळ्यांना ए बी म्हणजे याचा सिक्वेन्स तुम्हाला असा असेल ए बी हे झालं तुमचं रायमिंग स्कीम झालं बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की सर रायमिंग स्कीम कशी असते समजली बाबा तुम्हाला रायमिंग स्कीम एक मार्क फिक्स तुमचा येस नो लगेच सांगा येस फिक्स झाला एक मार्क तुमचा एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आता आपण प्रश्नपत्रिकेतले काही महत्वाचं ग्रामर घेऊया आता जे विद्यार्थ्यांना मी मागाशी सांगितलं रिपोर्ट रायटिंग संदर्भातला एक विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारलं बा प्लीज रिपोर्ट रायटिंग मध्ये कोविड संदर्भात तुम्ही भरपूर काही लिहू शकता एकदा पहा काय करा स्वतः प्रयत्न करा तुम्हाला मी त्यातली स्कीम सांगितलेली आहे कशा पद्धतीने लिहायची कारण की आपल्याला ग्रामर सुद्धा खूप महत्वाचं आहे बा हे लक्षात घ्या काय म्हणतो थ्री वर्सेस मला कळलं नाहीये क्लॉज हा बरेच विद्यार्थी म्हणतात की फरक म्हणजे बाबा क्रियापद क्रियापद म्हणजेच काय ज्या ठिकाणी आपण काय करतो क्रिया झालेली आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला समजा आय एम रायटिंग अ लेटर रायटिंग राईट करतो मी लिहिण्याची क्रिया माझी चालू आहे राईट राईट म्हणतो आपण त्याला ते क्रियापद आपण वापरतो म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे फरक वरती संपूर्ण वाक्य हे कोणत्या काळातलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घ्या सर लेटर थोडं सांगा हो लेटर सुद्धा मला थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे लेटर रायटिंग कसं करायचं काय आणि काल मी एकदा सांगितलं एकदा पहा ना बाबा प्लीज ठीक आहे आता आपण काय करूया थोडेशा प्रश्न बद्दल काही बदलूया ओके क्लॉज कसा वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो क्लॉज म्हणजेच काय असतं बाबा सब सेंटेन्स काय करायचं असं ऍड करायचं असतं म्हणजे क्लॉज म्हणजेच काय समजा एखादा क्लॉज पहा क्लॉज कसा असतो ते सांगतो तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की क्लॉज कसा घ्यायचा सर घराजवळ मंदिर आहे ना हो मंदिर आहे बाबा तुम्हाला क्लॉज कसा सोडवायचा तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज दिलाय काल मी प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवली पहा महत्वाची आहे मी त्याच्यामध्ये त्यांनी एक क्लॉज दिलेला आहे पाहूया त्याच्यावरून तुम्हाला मी ते वाक्य कसं सोडवायचं ते सांगतो बरं मेडम तुम्हाला एक क्लॉज कुठेतरी आहे वाटतं क्लॉज मी घेण्याचा प्रयत्न करतो क्लॉज म्हणजे काय असतं ते पण सांगतो तुम्हाला की एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्याला तुम्हाला त्या ठिकाणी मिनिंगफुल बनवायचं असतं क्लॉज पहा सुशांत सबमिटेड द प्रोजेक्ट पहा सुशांत याच्यामध्ये वाक्य आहे असं सुशांत सबमिटेड द प्रोजेक्ट आता पहा आता बाबू एक लक्षात ठेवा हे वाक्य तर तुम्हाला लिहायचंच आहे पण क्लॉज म्हणजेच काय तुम्हाला या वाक्याच्या आधारावरती सर्व एक सेंटेन्स तयार करायचं असतं ज्यामध्ये हु असेल वेन असेल वाय असेल वेअर असेल या प्रकारच्या शब्दांनी सुरुवात करून तुम्हाला त्या ठिकाणी हा क्लॉज व्यवस्थितपणे पूर्ण करायचा असतो हु पहा हु हु go to this college or goes to the college to school regularly अशा पद्धतीने एखादं वाक्य तुम्ही पुढे वापरू शकता हा क्लॉजचा भाग झाला याला म्हणतात क्लॉज लक्षात घ्या प्रोजेक्ट फॉर द सायन्स फॉर सायन्स म्हणलं गेलं पण इथे लक्षात काय करायचं फॉर सायन्स हा फॉर सायन्स म्हणलं तरी चालेल किंवा हु असेल सर मी डी वरून आहे सुशांत सबमिटेड द प्रोजेक्ट टू बी नोन ऍज म्हणतो किंवा आपण शब्द तो काय आहे तो रेग्युलर विद्यार्थी आहे रूम असेल रूम असेल वेअर असेल वेअर असेल यासारखे शब्द सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता सर पर्सनल रिस्पॉन्स बद्दल सांगा आता पर्सनल रिस्पॉन्स बद्दल काय करायचं असं समजा एखादा तुम्हाला प्रश्न दिलेला असतो त्याच्यावरून तुमचं स्वमत सुद्धा लिहिता तुम्हाला आलं पाहिजे तुमचं मत काय आहे तुम्हाला काहीतरी मत असणार ना स्वतःच ते मत सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता तुम्हाला काही ग्रामरची वाक्य मी सांगतोय
पाहूया किती जणांना जमते. आता मराठी मीडियमचे विद्यार्थी तुम्हाला विद्यार्थ्यांकडून काही महत्त्वाचे शब्द असतात ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे असतात. मला सांगा करेज, करेज म्हणजे काय आहे सांगा बरं. करेज काही शब्द घेऊया आपण. करेज असेल त्यानंतर रूट, रूट म्हणजे काय सांगा बरं आपण. ज्याला माहिती या शब्दांचा अर्थ मॅजिक, मॅजिक शब्द आलेला आहे. त्यानंतर पाहिलं तर इंटरेस्टिंग शब्द आहे. या शब्दांचा अर्थ सांगा मला पटापट सांगा. ज्याला येतोय त्यांनी पटापट सांगा. पॉप्युलर असेल, पॉप्युलर शब्द आहे पहा तुम्हाला ज्याला पहा. बऱ्याच जणांनी उत्तर खूप सुंदर दिले. करेज म्हणजे धैर्य, इथे खूप धैर्य म्हणतो आपण ज्याला लक्षात घ्या धैर्य असेल. रूट म्हणजे रस्ता सांगितलाय बऱ्याच जणांनी. त्यानंतर मॅजिक म्हणजे काय म्हणतो आपण जादू म्हणतो जादू. त्यानंतर इंटरेस्टिंग म्हणजेच काय म्हणतो आपण ज्याला काय म्हणतो इंटरेस्टिंग म्हणजेच इंटरेस्टिंग उल्लेखनीय म्हणतो ना आपण काय म्हणतो जादू जादू धैर्य आहे. त्यानंतर दिस इज कूल वे वी स्टडी रूट, रूट म्हणजे रस्ता बरोबर आहे. लोकप्रिय हा पॉप्युलर म्हणजे इथे लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय. इंटरेस्टिंग काय म्हणतो आपण त्याला इंटरेस्टिंग म्हणजे आवडतं काय म्हणतो आपण त्याला लोकसंख्या उत्सुक इंटरेस्टिंग हा उत्सुक इंटरेस्टिंग आहे उत्सुक म्हणतो बरोबर. उत्सुक हे शब्द तुम्हाला त्या प्रश्न भेटी आहे. त्यानंतर अजून तुम्हाला दुसरी एक प्रश्न पत्रिका आहे त्याच्यामध्ये काही प्रबल, प्रबल म्हणजे कसं प्रबल शब्द म्हणजे त्रासदायक म्हणतो आपण त्याला. प्रबळ शब्दाचा अर्थ काय होतो त्रासदायक. तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे शब्द काही दिले हे सुद्धा तुम्हाला असतं. समरी रायटिंग सांगा. समरी रायटिंग मध्ये काय असतं बाबा तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला एकूण तुम्हाला याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं होतं समरी रायटिंग मध्ये काय करायचं असतं. एकूण जर पाहिलं तर तुम्हाला म्हणजे थोडक्यात पॅसेज लिहिलेला असेल तर त्याचं कन्वर्जन करायचं असतं. तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक होऊ शकतो असे शब्द. तुम्हाला दुसऱ्या एका प्रश्नपत्रिकेत कालच्या मी दिले आहेत ते एकदा पाहा तुम्ही. ज्यांनी प्रश्नपत्रिका कालची पाहिली असेल त्यांना उत्तर देता येते. सांगा सक्सेस, सक्सेस म्हणजे काय आहे. त्यानंतर फॉरवर्ड दुसरा शब्द दिलाय तुम्हाला कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स शब्द दिलाय पहा दुसरी प्रश्नपत्रिका. त्यानंतर पुढचा तुला याच्यातले शब्द येऊ शकतात तुम्हाला आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यातील प्रश्न असणार आहे हे पहा त्या शब्दांना काय म्हणतात. त्यानंतर पुढचा तुम्हाला देतोय ते फॉरेस्ट असेल. फॉरेस्ट म्हणजेच काय ते सांगा. फॉरेस्ट म्हणजे मॉडर्न म्हणजेच काय हा मॉडर्न शब्द सुद्धा बऱ्याचदा आलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे रिझल्ट. ह्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेचे सहा शब्द आहे पहा. बऱ्याच जणांनी खूप सुंदर खूप 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 सुंदर उत्तर आलेलं आहे. सक्सेस म्हणजे यश, यश म्हणतो आपण त्याला. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, आत्मविश्वास म्हणतो आपण त्याला. विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. त्यानंतर पुढे तर पाहिलं चाइल्डहुड म्हणजे बालपण म्हणतो. बालपण, बालपण म्हणतात त्याला बालपण. त्यानंतर फॉरेस्ट म्हणजे जंगल असतं हे सगळ्यांना माहिती बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहे. त्यानंतर मॉडर्न म्हणजे आधुनिक असतो पहा. आधुनिक म्हणतात त्याला आधुनिक. सोपे सोपे शब्द असतात बाबा. रिझल्ट म्हणजे निकाल असं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. या प्रकारची वाक्य सुद्धा तुम्हाला लिहिता आली पाहिजे. तुम्हाला वाक्य सुद्धा आली पाहिजे. वाक्य तुम्हाला एकूण जर पाहिलं आपण तर एकूण तुम्हाला एवढे ह्या सर्व शब्द लिहायला दोन गुण आहेत आणि दोन गुण तुम्हाला वाक्य बदलायला सुद्धा आहे. सेंटेन्स एनी फोर म्हणजे तुम्हाला सहा शब्द असतात. सहा मधले कोणतेही चार शब्द विद्यार्थी मित्रांनो मिस करू नका. कोणतेही सहा मी म्हणतो सहा पैकी सहा लिहा. दोन चुकले तरी चालेल दोन मार्क तुम्हाला मिळून जातील. ओके आता पहा पुढचे पुढचं घेतो बाबा. हे वगैरे तुम्हाला शब्द या शब्दांवरती तुम्हाला सहा शब्द हे असतात. जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात तुम्हाला हे सहा शब्द अशा पद्धतीने असतात. अशाच प्रकारची तुम्हाला चार वाक्य असतात. चार मध्ये तुम्हाला कोणतीही दोन वाक्य पहा. तुम्हाला एकूण चार वाक्य दिलेले आहे. डोंट मेक नॉईज इन दिस क्लास असा प्रश्न आहे. म्हणजे काय डोंट मेक द नॉईज इन दी क्लास. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला सांगा बरं. डोंट मेक द नॉईज इन दी क्लास म्हणजेच काय. लाईक लाईक लाईक. अरे आपला सायरा म्हणेल आहे. सायरा म्हणतो लाईक करा. सगळ्यांनी लाईक करा बाबा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाही. प्लीज मला 200 लाईक्स आजच्या लाईव्हमध्ये दिसल्या पाहिजेत फास्ट. लेटर रायटिंग शिकवायला काल बाबा लेटर रायटिंग मी शिकवलंय तुम्हाला. एकदा प्लीज पहा सेंडरचा ऍड्रेस इथे या बाजूला लिहा. ज्याला तुम्हाला पत्र लिहायचंय त्याच्यामध्ये त्याला म्हणजे त्याच्या साठी तुम्हाला डिअर मदर असेल डिअर फादर असेल ते लिहायचंय. म्हणजे सेंडर आणि त्याचा ऍड्रेस डेट हे लिहायला तुम्हाला अर्धा मार्क आहे.
दुसरा भाग तुम्हाला सांगितलं होता डियर मदर असेल डियर फादर असेल फ्रेंड्स असेल ते लिहायला तुम्हाला अर्धा मार्क आहे त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग करायला त्या ठिकाणी अर्धा मार्क आहे मेन मायना लिहायला तुम्हाला आधीच मार्क आहे म्हणजे असं एकूण जर पाहिलं तर 4 मार्क आणि 1 मार्क तुम्हाला लेटरचा ग्रामरला असतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे हां वर्गात गडबड गोंधळ करू नका हां बरोबर आहे डोंट मेक द नॉइज इन द क्लास दुसरा माझं वाक्य आहे आई लव माय कंट्री असा शब्द दिलाय पहा आई लव माय कंट्री साधी सिंपल वाक्य असतात जी तुमच्या रोजच्या जीवनातली असतात साधी साधी वाक्य चार पैकी तुम्हाला दोन वाक्य 100% लिहायचे आहेत हे सुद्धा हे वर्गात दंगा करू नका बरोबर आहे बोली भाषेनुसार बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात पहा थोडंसं ग्रामरकडे जाऊया आता ग्रामर म्हणजे काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतोय पाहूया किती विद्यार्थ्यांना हे जमतंय प्रीफिक्स ऍड प्रीफिक्स अँड सफिक्स ऍड प्रीफिक्स ऑर सफिक्स पाहूया किती जणांना जमतंय कारण मी ऑलरेडी शिकवलंय पण पाहूया केअर शब्द आहे त्यानंतर मग हेल्थ आणि हेल्थ हेल्थ डी शब्द आहे या शब्दांना तुम्हाला काय जोडायचंय प्रीफिक्स और सफिक्स थोड़ा पहा को सांगतो केअरलेस आहे केअरफुल आहे हेल्पफुल असेल हेल्पफुली असणार आहे हे जे शब्द आहे ते बाबत त्याला आपण काय म्हणतो केअरलेस असणार आहे केअरफुली आहे अनहेल्दी अनहेल्दी माझ्या देशावर माझे प्रेम आहे यस आय लव माय कंट्री म्हणजे देशावर माझं प्रेम आहे बरोबर खूप सुंदर वाक्य प्रतिक्रिया आलेली आहे खूप सुंदर खूप छान उत्तर प्रतिक्रिया दिलेला आहे बाबा पहा पुढचा महत्त्वाचा भाग असणार आहे तुम्हाला ग्रामरकडे जाऊया थोडंसं हां ऍड ए क्वेश्चन टॅग कालच्या प्रश्नोत्तरीमध्ये सुद्धा मी तुम्हाला कालचा एक प्रश्न मी शिकवलेला होता आज तुम्हाला मी नॉट ओनली बट ऑल्सो ऍड ए क्वेश्चन टॅग असेल चेंज द व्हॉइस असेल त्याचे वाक्य पुन्हा घेऊया पाहूया किती जणांना जमतंय काल सुद्धा मी तुम्हाला शिकवलंय परत घेतोय मी एकदा मी माझ्या देशावर पहा पहिलं वाक्य तुमच्या समोर ठेवतोय हर फादर हा पाहूया किती जण सोडवतात आता 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 तुम्हाला जमायला पाहिजे काल सुद्धा मी ग्रामर घेतलंय आज सुद्धा ग्रामर घेतोय दोन वेळा ग्रामर घेतो हर फादर ऑज ऑज कीन रेसलर हा कीन रेसलर रेसलर इन हिज यंगर एज हा इन हिज यंगर एज पाहूया किती जणांना ऍड ए क्वेश्चन टॅग जमतोय ऍड ए क्वेश्चन टॅग म्हटलंय हा हे तुम्हाला काय करायचे जोडायचे लिहायचे ऍड ए क्वेश्चन टॅग तुम्हाला दिलेला आहे यंगर एज आहे यंगर एज त्याच्या तरुणपणामध्ये दिलेला आहे कोण सांगतं किती जणांना जमतोय ऑज ही सर हे आमचं आत्ता झालं आहे ग्रामर सर हे आमचा आत्ताच ग्रामर झाला आहे अरे वा छान पुष्कर ओके यस ऑज ही आता मला सांगा इथं हर आहे हर हर फादर ऑज तुम्ही ही वापरताय पहा ऑज ही वापरणे अरे बाबा गेले ना मार्क तुमचे अरे ती मुलगी आहे त्याला तुम्ही ही कसं म्हणू शकता फादर इज मे वॉजंट हर म्हणजे आहे हर फादर वॉज टीम रेस्लर इन हिज यंगर एज जर पाहिलं फादर इज मेल असणार क्वेश्चन मार्क तर द्यायचं आहे हर फादर वॉज टीम रेस्लर इन हिज यंगर पण तिचं फादर काय हर फादर वॉज फादर कोण म्हटलेलं आहे वाक्य थोडं माझे राहिले का हा इथे एक वाक्य राहिले फादर शब्द आहे फादर हर फादर वॉज कीन रेसलर इन हिज यंगर एज ऑजन शी यस बरोबर आहे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मार्क पाहून घ्यायचे पण करता कोण आहे गर्दी आहे ना शी इज म्हणतो आपण त्याला आणि ते काय आहे ऑज आहे ऑज घेताना कसं घेणार ऑजन घ्यायचं हे वाक्य पुन्हा कोण आहे असंच ऑजन शब्द वापरा आणि शी असल्यामुळे तो तो घ्या हर नका घेऊ शी असणार आहे हर म्हणलं तर शी असेल आणि क्वेश्चन मार्क लिहायचं आहे क्वेश्चन मार्क लिहायला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो
आपण जर पाहिलं इथे इथे जर पाहिलं तर क्वेश्चन मार्कला तुम्हाला अर्धा गुण आहे वाक्य लिहायला अर्धा गुण आहे असे अर्धा आणि अर्धा तुमचे किती गुण झाले एक गुण तुम्हाला व्यवस्थितपणे फिक्स करायचा आहे पुढचं वाक्य तुम्हाला मी याचं देतोय ठीक आहे पुढचं वाक्य तुम्हाला हां नॉट ओनली बट आल्सो घेऊया आपण आज नॉट ओनली बट आल्सो पाहूया किती जणांना नॉट ओनली बट आल्सो जमतंय ते आता मी चेक करतो कारण मी शिकवलं नाही नॉट ओनली बट आल्सो पण आता शिकवलं ते एक गुण तुमचा फिक्स येणार आहे त्याच्यामध्ये ऍट ए क्वेश्चन टॅगला ए गुण नॉट ओनली बट आल्सो ला ए गुण असला तर तुम्हाला चेंज ऑइल जे निकाल शिकवलंय त्याला सुद्धा एखादा गुण 100% असू शकतो पहा नॉट ओनली बट आल्सो तुम्हाला वाक्य देतो पहा वाक्य देतो They were totally drenched and happy. Drenched and happy. Use not only but also. Use not only but also. पाहूया किती जणांना जमतंय. Not only but also. पाहूया किती विद्यार्थ्यांना हे वाक्य जमतंय. सर डिग्री घ्या ना बाबा डिग्री वरती आपण स्पेशल लेक्चर एक घेतले प्लीज माझ्या विद्यार्थी मित्रांनो डिग्री वरती आपल्या ज्या तीन महत्त्वाच्या डिग्री आहेत सुपरलेटिव्ह डिग्री असेल कंपॅरेटिव्ह डिग्री असेल सुपरलेटिव्ह जर असेल तर ई एस टी कंपॅरेटिव्ह जर असेल तर ई आर प्रत्यय असतो आणि जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री जर असेल तर एज एज आपण वापरतो लक्षात घ्या तुम्हाला ते ऑलरेडी मी शिकवलं एक लाईव्ह लेक्चर त्याच्यावरती आपण ऑलरेडी घेतलेलं आहे प्लीज पहा They were not only totally drenched but also happy. तुषार खूप छान खूप छान आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असं लक्षात घ्या तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हा जो पहिला जो भाग आहे क्रियापदाचा हा जो भाग आहे जो की तुमच्या मेल म्हणजे ऑज असेल वेअर असेल किंवा इतर जे तुमचे सहाय्यकारी क्रियापद आहेत त्याची जी आहे म्हणजे ऑज वेअर असणार आहे तुम्हीची जी रूप आहे जसं की आपण जर पाहिलं तर वर्तमान काळामध्ये एम इज आर वापरायचे भूतकाळामध्ये जर पाहिलं तर ऑज वेअर वापरायचे ते जर भविष्य काळामध्ये पाहिलं तर शाल बी विल बी यासारखे सेंटेन्स मध्ये आपण पाहतो या ठिकाणी वेअर आहे वेअर नंतरचा हा जो भाग असणार आहे हा भाग लक्षात ठेवायचा आहे याच्या आधी तुम्हाला नॉट ओनली वापरायचं असतं जो अँड असतो वाक्यामध्ये अँडच्या जागेवरती तुम्हाला बट ऑल्सो वापरायचं असतं नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला तर नेहमी लक्षात ठेवा अँडच्या जागेवरती तुम्हाला त्या ठिकाणी बट ऑल्सो वापरायचा आहे दुसरा महत्वाचा भाग हे जे भाग आहे याच्या आधीचा जो पुढचा जो शब्द असतो महत्वाचा तो वापरायचा आहे समजा वाक्य जर डबल असेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय वाक्य जर त्या ठिकाणी शेवट प्रत्येक आता अँडच्या इथे पुढचा जो भाग असणार आहे इथला भाग आणि याच्यानंतरचा भाग जर सारखा असेल तर आता सांगतोय तो भाग फक्त एकदाच लिहायचा आहे डबल लिहायची आवश्यकता नाही म्हणजे हा जो अँड आहे ना अँडच्या समजा इथे पूर्ण एखादं कंटिन्यू वाक्य आहे सेम वाक्य जर इथे पण आलेलं आहे दोन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे तर ते शेवटचा भाग तुम्हाला काढून टाकायचा आहे हा शेवटचा भाग काढून टाकायचा आहे तुम्हाला एकदाच त्या ठिकाणी करायचं असतं रिपोर्ट रायटिंग घ्यायचं रिपोर्ट रायटिंग झालंय बरोबर अशीच मी सांगितले ओके आता इथे बऱ्याच जणांनी उत्तर दिले पहा क्वेश्चन टॅग शिकवा अरे आत्ताच आता क्वेश्चन टॅग पाहिला आपण परत एकदा पाहूया वाटत असतं बाळा क्वेश्चन टॅग मध्ये काय असतं वाक्य आहे असं लिहायचं असतं वाक्यामध्ये जर पाहिलं तर वाक्यामध्ये जर ॲम इज आर ऑज वेअर सारखे शब्द जर असेल समजा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑज शब्द असेल तर आपण ऑजन वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर वाक्य काय करतो निगेटिव्ह करायचे ऑज असेल तर ऑजन करायचंय इज असेल तर इजन करायचंय आणि जो वाक्याचा जो कर्ता आहे मेन कर्ता आहे ही शी इट काय असेल ते तुम्हाला तिथं जे नाव दिलेलं असतं ते नाव फक्त शेवटी घ्यायचं असतं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा असतो हे लक्षात घ्या कॉमा दे पूर्ण वाक्य लिहायचं आणि हे असंच वाक्य कॉमा द्यायचा वाक्यामध्ये असणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ॲम इज आर ऑज वीअर असेल शाल असेल विल असेल तर शाल असेल तर शाल घ्यायचे वीर असेल तर ऑट घ्यायचे आणि तुम्हाला जो कर्ता आहे त्याचं पुढे काय करायचं ही असेल शी असेल इट असेल आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही हे सुद्धा तुम्हाला
लक्षात घ्यायचे. आता तुम्हाला फ्रेज असतील किंवा इतर जे महत्वाचे शब्द बरेच विद्यार्थी म्हणतात की फ्रेज वगैरे असेल ते पहा, तर त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर तुमची शब्दसंग्रह किती आहे याच्यावरती तुमची व्होकॅब्युलरी कशी आहे, व्होकॅब्युलरीच्या बेसवरती तुम्हाला कोणते कोणते पॅसेजमध्ये शब्द येतील याच्यावरती खरं तर तुम्हाला लिहायचं असतं. तुम्हाला फोन केला होता त्याच विद्यार्थ्याचे मला फोन येतात, माझं सुद्धा काम चालू असतं कॉलेजमध्ये सारखं काही ना काही लेक्चर असतं किंवा इतर कामं असतात, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याचे फोन मला उचलायला जमत नाही, त्यामुळं रिक्वेस्ट आहे माझी मी समजा एखाद्याचा फोन उचलला गेला नाही तर राग मारू नका. हा जो एक फोन असतो ज्याचा नंबर तुम्हाला ऑलरेडी शेअर करत असतो हा नंबर आहे 98-55-42-31 हा नंबर ऑलमोस्ट घरी असतो आपला पॅरेंट नंबर असतो. या नंबरवरती तुमचं नाव वर्ग जिल्हा नक्कीच पाठवा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हा जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्हच्या लिंक त्याच्यावरती मिळत राहतील. आता पुढचं वाक्य हे जमलंय ना सगळ्यांना वाक्य, हे वाक्य जमलंय बऱ्याच जणांनी सोडवलंय सुद्धा खाली उत्तर सुद्धा दे वियर वियर असंच लिहिलं आपण, फक्त याच्या आधी काय केलं रे नॉट ओनली शब्द वापरला आपण. अजून एक वाक्य घेऊया वाटत असतं नॉट ओनली टोटली नॉट ओनली टोटली ड्रेन शब्द वापरला आपण, बऱ्याच जणांनी उत्तर खूप सुंदर दिले तुम्ही पाहिले असेल कमेंटमध्ये. आणि ॲनच्या जागेवरती काय वापराय आपण बट अल्सो वापरायचे. आता इथे बट अल्सो वापरताना बी कॅपिटलच काढायला पाहिजे असं काही नाही, बट अल्सो काय म्हणायचे हॅप्पी शब्द वापरायचे त्यांनी, हॅप्पी हे असणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर फॉर्मल लेटर लिहायचं का इनफॉर्मल, मानव शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला इनफॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण की फॉर्मल लेटरमध्ये बऱ्याचदा तुम्हाला एखाद्या ठिकाणी कंपनीला करायचं असेल किंवा एखाद्या नोकरीसाठी करायचं असेल तर ज्यांच्याकडे शब्दसंग्रह कमी आहे त्यांनी इनफॉर्मल लेटर लिहा. आपल्या नातेवाईकांना पत्र असतं त्याचा काही माहिना तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केला होता, तो एकदा पहा तुम्ही त्याच्यामध्ये आपण आपल्या नातेवाईकांसोबत बोलू शकतो किंवा आपण सांगू शकतो थँकफुली त्यांच्याशी थोडक्यात एक दोन वाक्य लिहू शकतो आणि ती वाक्य लिहिल्यावरती तुमचा एम चांगला होईल, तुमचा अर्धा पाऊल जो मार्क असणार आहे अर्धा एक मार्क असेल तो मार्क तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मिळून जाईल. पहा आता तुम्हाला पुढचा एक प्रश्न मी त्या ठिकाणी विचारतोय पाहूया. हा भाग होता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी दुसरी एक प्रश्नपत्रिका मी ओपन करतोय, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला एखादा प्रश्न पाहतोय. पहा दुसरी प्रश्नपत्रिका घेतली त्याच्यामध्ये जर हा भाग जर असेल एका विद्यार्थ्याचा फोन आलेला आहे प्लीज बाबा कॉल करू नका, माझ्या हातामध्ये जे फोन आहे त्याच्यावरती सुद्धा कॉल येत असतो हे तुम्हाला मी सांगतोय. आता इथे इथे दुसरी एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला घेतोय, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहूया नक्की तुम्हाला किती जमलंय. पहा तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपण तुम्हाला स्टार्टिंगला हा भाग घेतलाय नॉट ओनली बोला असं जो वाक्य हे दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे पाहूया ते तुम्हाला समजेल का. नॉट ओनली बट ऍन्सरचा एक मार्क बाबा तुम्ही मिस करू नका प्लीज, मी तुम्हाला हे सांगतोय. सफिक्स प्रिफिक्स काही काही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अपोजिट वर्ड सुद्धा दिलेले आहेत येऊ शकतात अपोजिट वर्ड, तुम्हाला हे पण सांगतो. त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट द वेव, तुम्हाला एक प्रश्न असा असतो बाबा की तुम्हाला एखादा शब्द दिलेला असतो त्या शब्दाच्या अवतीभोवती अशा पद्धतीने पहा तुम्हाला ते त्यांनी काय सांगितलेलं आहे. एक तुम्हाला समजा एखादा भाग असेल समजा ट्री आहे ट्री आणि ट्रीला धरून तुम्हाला काही वाक्य दिलेले असतात शब्द दिलेले असतात ते शब्द तुम्हाला एकंदरीत एकत्र करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो. जो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की सर पॅरेग्राफ लिहायचं कसं, सर लाईव्ह कितीपर्यंत आहे बाबा एक 5-10 मिनिटांमध्ये आपण लाईव्ह संपत, ग्रामरचा भाग फक्त मी याच्यात घेतो म्हणजे तुम्हाला तो ग्रामर जर आलं तर लिहिता आलं पाहिजे हे पण लक्षात घे. तर काही प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रामरचा भाग अगदीच कमी दिलाय पहा. आता ऍड इक्वेशन टॅग पण आहे नॉट ओनली बट अल्सो पण दिलाय, आता नॉट ओनली बट अल्सो आधी घेऊया आणि मग ऍड इक्वेशन टॅग दोन मार्क तुमचे फिक्स करा. रायमिंग स्कीमचं एक मार्क फिक्स करा, तुमचे बाबा असे छोटे छोटे मार्क जर केले तर 35-40 मार्क तुमचे कुठे जाणार नाही हा सोपा भाग जेवढा मी तुम्हाला सांगितलाय. आणि ज्याचा रायमिंग स्कीम स्ट्रॉंग आहे जो व्यवस्थितपणे लिहू शकतो त्या विद्यार्थ्याला कमीत कमी 50 जास्त गुण मिळणार आहेत हे तुम्हाला आता सांगतो. जो व्यवस्थितपणे पत्र लिहील व्यवस्थितपणे तुम्हाला रिपोर्ट रायटिंग असेल तर रिपोर्ट रायटिंग लिहील व्यवस्थितपणे पॅरेग्राफ तुम्हाला तयार करायचा आहे तो लिहील अशा विद्यार्थ्यांना सांगितले 100% असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या. फर्बल तुम्ही नॉन फर्बल असं म्हणजे हे तुम्हाला कालच मी शिकवलेलं आहे प्लीज एकदा पहा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच घ्या सर,
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं तुम्हाला समजा नाही ते यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न नाहीयेत खरं तर सांगायचं म्हटलं तर पण डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा जर आपण विचार केला तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काय भाग असतो तुम्हाला दोन वाक्य जोडण्यासाठी समजा डायरेक्ट असेल तसं इनडायरेक्ट स्पीच करताना मध्ये तुम्हाला काही नियम असतात ज्याच्यामध्ये दॅट वापरतो आपण त्याच पद्धतीने सेड असेल तर सेड असं वापरतो सेड टू असेल तर आपण रोल्ड वापरतो पण जास्त तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न आतापर्यंतच्या मी तीन प्रश्नपत्रिका पाहिल्या तुमच्या तीन प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले नाही हे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला एक वाक्य देतोय नॉट ओनली बट ऑल्सो पाहूया किती जणांना जमत आहे इट इज पहा इट इज कन्सिडर पाहूया किती विद्यार्थी सोडवतात कन्सिडर लाईफ गिविंग लाईफ गिविंग अँड सोल सस्टेनिंग सोल सस्टेनिंग म्हटलंय हा किती जणांना समजतंय न्यूज रिपोर्ट रायटिंग घ्या न्यूजच मग अशीच घेतलंय मग का पहा हो सर सांगता येते माझं झालंय ग्रामपुरुष हा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा बाबत आपण एक लेक्चर घेतलंय एकदा पहा प्लीज मला ग्रामर नसेल पाहिलं नसेल मिळत तर मला सांगा मी तुम्हाला प्लेलिस्ट शेअर करतो या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कोणताही भाग असू द्या ग्रामरचा कोणताही ग्रामर असू द्या संपूर्ण ग्रामर मी शिकवलेला आहे प्लीज एकदा पहा तुम्हाला जरा डिटेलमध्ये पाहावं लागेल ते इथे काय करायचंय पहा आता इथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी इट इज कन्सिडर्ड लाईफ गिव्हिंग अँड सोल सस्टेनिंग म्हटलेलं आहे पहा आता मला सांगा बरं आता इथे थोडस बऱ्याच जणांचं वाक्य चुकलंय लाईफ आहे बाब तिथे इट इज नॉट ओनली कन्सिडर लाईफ गिव्हिंग बट ऑल्सो नॉट ओनली कन्सिडर असं एक असं असेल तर बरेच विद्यार्थी चुकले इट इज नॉट ओनली कन्सिडर्ड लाईफ गिव्हिंग बट ऑल्सो सर आजचा पेपर सोपा आहे इट इज नॉट ओनली कन्सिडर्ड गिव्हिंग बट ऑल्सो इथे पहा मला बरेच विद्यार्थी रॉंग आले इट इज कन्सिडर्ड हा शब्द वापरलाय इथे काय इथे आहे ना काय मला सांगितलं ऍप इज आर नंतरचा महत्वाचे शब्द हा असणार आहे आणि हा एक शब्द असणार आहे बरोबर ना एक लाईफ गिव्हिंग आहे आणि दुसरा आहे सोल सस्टेनिंग आहे मग या शब्दाच्या आधी काय वापरणार इथे नॉट ओनली वापरणार आणि दोन वाक्य जोडायला काय वापरणार बट ऑल्सो वापरणार इट इज कन्सिडर्ड काय आहे बाबा काय इट इज कन्सिडर्ड नॉट ओनली लाईफ गिव्हिंग बट ऑल्सो सोल सस्टेनिंग म्हटलेलं आहे लक्षात घ्या सर मला इंग्रजी येत नाही काळजी करू नको बाळा हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे हा सृष्टी उलेचं उत्तर खूप सुंदर आहे बरोबर आहे सत्यानाश होणार नाही बाबा तुमचा चांगला प्रयत्न करा प्रत्येकाने चांगले मार्क्स मिळतील कळलंय म्हणजे हे काय आहे मला इडी प्रत्यय लावलाय तुम्हाला मी मगाशी सांगितलं ऍम इज आर ऑज वियर शाल वील हे शब्द असतील तर त्याच्यानंतर जो महत्वाचा शब्द आपण वापरतोय त्याच्या आधी तुम्हाला नॉट ओनली वापरायचे आणि तुम्हाला दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा ऍमच्या जागेवरती बट ऑल्सो हा शब्द वापरायचा असतो नो सुंदरमध्ये काय करायचं असं वापर ते सुद्धा खूप सोपं आहे खूप सोपं आहे तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असेल ना मला प्लीज प्लीज नो सुंदरमध्ये काय करायचं असतं नो सुंदर द्या म्हणजे सो आता तुम्हाला याच्यामध्ये जर पाहिलं तर नो सुंदर वाक्याची सुरुवात ही नो सुंदरने करायची आणि दोन वाक्यांच्या मध्ये बरोबर तुम्हाला ध्यान वापरायचा असतो नो सुंदर ध्यान म्हणजे ॲज सून ॲज जर असेल ॲज सून ॲज हा शब्द काढून टाकायचा ॲज सून ॲज काढल्यावरती म्हणजे ॲज सून ॲज काहीतरी तुमचं वाक्य असतात ना लक्षात घ्या ॲज सून ॲज आणि तुमचं काहीतरी वाक्य असेल तर ॲज सून ॲज हे पूर्ण काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवरती तुम्हाला नो सुंदर वापरायचं असतं मध्यभागी तुम्हाला दोन वाक्यांच्या बरोबर मध्यभागी ध्यान शब्द वापरायचा आहे म्हणजे दोन शब्दांचं कम्पॅरिझन करताना ध्यान आणि मग पुढचा भाग लिहायचा असतो हे शिकवले ऑलरेडी तुम्हाला एकदा प्लीज ते पहा बाळा मग सर आवाज नाही प्लीज हिंदीचं लेक्चर आहे
हो नक्कीच बाबा आपले हिंदीचे लेक्चर सुद्धा मी घेणार आहे. तुम्हाला ऍड इक्वेशन टॅगचा एक प्रश्न पाहूया जमतोय का? ऍड इक्वेशन टॅगचा एक प्रश्न येतो पाहूया. तुम्हाला डू ऍज डायरेक्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो मी, डू ऍज डायरेक्ट मध्ये तुम्हाला ऍड इक्वेशन टॅग आणि नॉट ओनली बट ऑल्सोची वाक्य असतात म्हणजे असतात ती सोडवायचीच आहे. तुम्हाला देतो पहा इट इज कॉल्ड गर इन हिंदी पाहू नॉट ओनली बट ऑल्सो पाहू किती जणांना जमतंय राइटिंग स्किल सुद्धा शिकवले. पहा त्याच्यामध्ये पहा इट इज कॉल्ड गर इन हिंदी. किती जणांना ऍड इक्वेशन टॅग जमते? आता जर चुकले ना या वाक्यामध्ये जर चुकले तर पहा लक्षात घ्या, चुकू नका. सर ऍज वेल ऍज कसे लिहायचे? ऍज वेल ऍज म्हणजे काय असं मानतो? जर त्या ठिकाणी दोन वाक्य जर आपल्याला जोडायचे असेल, ऍज वेल ऍज ही अँड शी, ऍज वेल ऍज ही इज ब्युटिफुल, ऍज वेल ऍज हॅपी, म्हणजे तो आनंदी पण आहे आणि हॅपी पण आहे. जोडण्यासाठी ऍज वेल ऍज म्हणजेच तो तसा पण आहे आणि असा पण आहे असं थोडक्यात सांगितलं. बऱ्याच जणांचं उत्तर खूप सुंदर आलंय. हे वाक्य पहा आपल्याला एकदा शिकवतोय ऍड ए क्वेश्चन टॅग करताना क्वेश्चन टॅग म्हटलंय हे वाक्य आहे असंच पूर्ण लिहायचं असतं. इमेल आता ठेवा इट इज कॉल्ड हे वाक्य आहे असंच लिहायचं असतं. गर इन हिंदी हे वाक्य आहे असं लिहा आणि त्याच्यानंतर कॉमा लिहायचं असतं कॉमा. आणि या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे वाक्य जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर वाक्य हे निगेटिव्ह करायचं असतं, वाक्य निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह करायचं असतं. इथे आणि तुम्हाला शेवटी आणि हे जे वाक्य आहे इट इट आपण जर घेतलं म्हणजे इजंट करणार, आपण इज असेल तर काय घेणार? इजंट घेणार आणि शेवटी तुमचा हा इट घेणार आहे. एवढं लिहायला तुम्हाला आहे अर्धा मार्क आणि हा क्वेश्चन मार्क लिहायला तुम्हाला आहे या ठिकाणी अर्धा मार्क. हा एक मार्क तुमचा फिक्स झाला पाहिजे हे लक्षात घ्या. इट इज कॉल्ड गर इन हिंदी इजंट इट वापरा. आता इथे शी आहे, अरे तुम्हाला हे पाहिजे इथे इट असेल तर इटच घ्या, लक्षात घ्या बाबांनो. हे इथे जर शी असेल तर हीच घेणार आहे, इथे जर शी असेल तर शीच घेणार आहे, इथे जर डे असेल तर डेच वापरा. जे तुम्हाला स्टार्टिंग असतं ते तुम्हाला इथे लिहायचं असतं. आणि हे जे क्रियापद आहे याचं तुम्हाला जर वाक्य हे पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काय करायचंय? निगेटिव्ह पंक्च्युएशन सेंटेन्स घ्या प्लीज. आता हलके नावाचा विद्यार्थी पंक्च्युएशन म्हणतोय. पंक्च्युएशन म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं असतं याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वाक्याचं पंक्च्युएटी फॉलो आहे असं म्हणजे बा व्हाट शी सेड कमल किशोर. हा तुम्हाला एक शब्द विचारलाय हा व्हाट that said Kamal Kishore yala punctuation mark kiya punctuate the given sentence kon sangta punctuation kaise kasa leta hai tumhi sangta voice dena please. चेंज द वॉइस म्हणजे काय असतं बाबा परत एकदा सांगतो. काल तुम्हाला शिकवलं मी चेंज द वॉइस मध्ये. समजा असं असेल वाक्य सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टने सुरुवात करायची असते, प्लस मध्यभागी हा वर्ब असणार आहे, सब्जेक्ट हा शेवटी घ्यायचा आणि इथे हा जो सब्जेक्ट आहे शेवटी घ्या आणि मग त्याचं जे सब सब्जेक्ट असणार आहे तो सुद्धा शेवटी तुम्हाला इथे घ्यायचा असतो. बाय मी असेल बाय ही असेल अशा पद्धतीने तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचं असतं. सॅड का अनहॅपी? हॅपी तर तुम्ही का हॅपी अनहॅपी लिहू शकता. सॅड लिहिला तरी बरोबर आहे, अनहॅपी सुद्धा बरोबर आहे. सर एरियमेमेसिक जाऊन यश आत्मविश्वास. ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला जे महत्वाचा भाग होता जेवढा शक्य तेवढं मी तुमचं या लाईव्ह मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. जे जे ग्रामर तुम्हाला असणार आहे पुन्हा एकदा सांगतोय काय करायचे. तुम्हाला आजचा पेपर लिहिताना नक्की स्ट्रॅटेजी कोणती ठेवायची ते सांगतो. पेपर कसा लिहिणार आहे तुम्हाला हे पण सांगतो. पहा नेहमी लक्षात ठेवा पेपर देताना इंग्लिशचा पेपरचं टेन्शन घेऊ नका. जेवढं तुम्हाला येते तेवढी प्रामाणिकपणे तुम्हाला लिहायचंच आहे.
पेपर शेवटपर्यंत द्यायचा नाही, झोपायचं तर नाही, बऱ्याच विद्यार्थी पेपर झाला का मस्तपैकी झोपून घेतात, तसं करू नका, लक्ष द्या तुम्हाला हे 3 तास खूप महत्वाचे असणार आहे, 3.5 तास त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला भरभरून लिहिता येईल तेवढं लिहा, शेवटी पेपरला संपायच्या 15 मिनिटांचा पेपर संपला पाहिजे, त्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचे, संपूर्ण प्रश्न व्यवस्थितपणे लिहा, जो प्रश्न तुम्ही अटेंड केला नाही चालेल पण प्रश्नाला कमीत कमी आकडा देऊन ठेवा, कारण की समजा एखादा प्रश्न जर वरतून चुकला बोर्डा करून, जसं 12वीच्या पेपरमध्ये आता चुका झाल्या होत्या, तुम्हाला माहिती असेल 12वीच्या परीक्षेमध्ये चुका झालेल्या होत्या, तशाच चुका या 10वीच्या पेपरमध्ये समजा एखादी चूक असेल, पण 12वीच्या विद्यार्थ्यांनी जो प्रश्न अटेम्प्ट केला होता त्यांनाच गुण मिळणार आहे, ज्यांनी प्रश्न अटेम्प्ट केला नाही त्यांना गुण मिळणार नाही, म्हणून कमीत कमी प्रश्नांना 11 तरी द्यायला विसरू नका, ओके, त्यामुळे सगळ्यांनी तेवढा प्रयत्न करा, लाईक 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 असा आपला अकोल नमस्कार, आपले एवढे विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी लाईक करत नाही बाबा, प्लीज तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, मला 200 लाईक्स या ठिकाणी दिसल्या पाहिजे, एवढे आपले विद्यार्थी असतात, काही विद्यार्थी एवढ्या सकाळी सकाळचं वातावरण आहे आणि सकाळी शुभ सकाळमध्ये आळशीपणा करतात, काही जण अजूनही त्या ठिकाणी डोळत असतील तर त्यांनी पटकन उठा आणि फ्रेश व्हा, सकाळी सकाळचं वातावरण थोडस गॅलरीमध्ये जावा किंवा ग्राउंड वरती जावा, श्वास घ्या, मोकळा श्वास घ्या, जेवढा ऑक्सिजन तुम्हाला खाता येईल तुमच्यामध्ये भरून घ्या, कारण की संपूर्ण दिवस आपल्याला फ्रेश मध्ये जर ठरवायचा असेल तर हा दिवस ही वेळ खूप महत्वाची आहे, त्यासाठी झोपून राहू नका, बरेच विद्यार्थी झोपून लेक्चर पाहत असते मला माहिती आहे, एवढे 200 विद्यार्थी जवळपास आहेत त्याच्यातले 50 तरी विद्यार्थी झोपून लेक्चर पाहत असतील, त्या 50 विद्यार्थ्यांना माझी विनंती, पटकन उठा, फ्रेश व्हा, चांगल्या पद्धतीने सगळे उठलेत का रे बाबा, 171 लाईक्स आहेत, मला 200 लाईक्स दिसल्या पाहिजेत, ज्यांनी लाईक केलं नाही प्लीज करा फास्ट फास्ट, ओके, Where are you from? I am from Pune. सर मी बसून लेक्चर पाहत आहे, बरेचसे जण झोपून लेक्चर पाहत असतील, झोपू नका, नो सर, सगळेजण रेडी आहेत, आंघोळ केली का सगळ्यांनी, सगळ्यांनी आंघोळ केली का, नसेल केली तर करून घ्या, कारण फ्रेश हो, थोडस बाहेर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, ग्राउंड वरती जावा, गॅलरीमध्ये जावा, तुमच्या एखाद्या मोकळ्या ठिकाणी जावा, तिथे तुम्हाला श्वास घ्या जोरात, कारण की हा सकाळी जेवढा तुम्ही श्वास घेताना, जेवढा सकाळी सकाळ अभ्यास करताना, हा दिवसभराचा अभ्यास असतो, तुम्हाला हिंदीचा पेपर आपला परवाच्या दिवशी आहे, त्याच्यावरती उद्याचं लाईव्ह असेल, उद्या तुम्हाला मॅथ वरती सुद्धा IMP लाईव्ह आपला असेल, सायन्स वरती सुद्धा घ्यायचा माझा प्रयत्न असेल, पाहूया उद्या कसं होते काय होते, त्याचं नियोजन संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला टाकेल, 10 वाजेपर्यंत किंवा 6-7 वाजेपर्यंत तुम्हाला मी प्रश्नपत्रिका अपलोड करतोय, हिंदीच्या प्रश्नपत्रिका, महत्वाच्या IMP प्रश्नपत्रिका आज अपलोड करतोय, म्हणजे उद्या तुम्हाला त्या पाहता येतील, परवाच्या दिवशी तुम्हाला त्याचा वापर करता येईल, ओके, सर हिंदीचं लाईव्ह कधी आहे, हिंदीचं लाईव्ह आपण आज संध्याकाळी घेऊया किंवा उद्या संध्याकाळी आपलं लाईव्ह 100% असेल, 100% सांगते उद्या संध्याकाळचं लाईव्ह आपला असणार, म्हणजे असणार, ओके सर, सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे बाबा, एवढे 200 विद्यार्थी आणि 200 लाईक मला का दिसल्या नाहीये, 198 लाईक झाल्या, पटकन 2 लाईक बाकी आहेत, फास्ट मध्ये 2 होऊ दे, चला 220 होऊन जाते, पहा, थँक्यू सो मच बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू, सगळ्या जणांनी एवढ्या सकाळी पहाटे उठून लेक्चर आपलं अटेंड केलंय, रोज प्रत्येक पेपरला आपलं सकाळी लेक्चर असेल, आपण रिव्हिजन घेऊया काय असेल ते घेऊया, महत्वाचे IMP घेऊया, पण तुम्हाला पेपर सोपा गेला पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे, थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक केलंय, 200 लाईक्सचा टप्पा जो आपला ध्येय छोट होत, 205 लाईक तुम्हाला दिसत असतील, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, सगळ्यांनी लाईक केलंय, बरेच विद्यार्थी आपल्याला नवीन असतात, माझ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला संपूर्ण विषयांचे IMP प्रश्न मी प्रोव्हाइड करून देतोय, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास, भूगोल, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब तर सगळेच करतात पण बेलवरती क्लिक करत नाही, कोणतेही लाईव्ह घेतलं किंवा एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब तुम्हाला पाठवतो, थँक्यू सो मच बाळांनो, ऑल द बेस्ट आहे सगळ्यांना, ऑल द बेस्ट बाळांनो, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, पेपर खूप सोपा आहे आजचा, पेपर खूप सोपा आहे, खूप सोपा आहे बाळांनो, थँक्यू सो मच साईराम, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच.